कार्यक्रम घेणार आहोत. आपले पाहुणे खूप वेळापासून आपल्या सोबत पेशन्सफुली बसलेले आहेत, अर्थात राजदत्त सर तर आमचे म्हणजे त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या आशीर्वादाचा हात कायमच आमच्यासोबत आहे आणि असणारच आहे. ते मी म्हटलं तरी ते जाणार नाहीत कार्यक्रम सोडून, मला माहिती आहेत. कारण मागे पण एका कार्यक्रमात आले होते, बाबा म्हणाले मी नाही जाणार, पण रोहिणी ताईंचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मला थोडी घाई राहणार आहे. म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही तेवढ्यात वेळात वेळ काढून येत आहेत. सो त्या आपल्यामध्ये आलेल्या आहेत, तर मी मंचावर जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करू इच्छिते रोहिणी निनावे यांचं आणि मी डॉक्टर पटाडे यांना विनंती करते की राजदत्त सरांनाही मंचावर घेऊन यावं. रोहिणी ताईंचा मी परिचय थोडक्यात देते, म्हणजे मी परिचय देणं म्हणजे थोडंसं हेच आहे, कारण नुकतीच त्यांची लेखनाची 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 10,000 हून जास्त एपिसोड्स त्यांनी सिरियल्सचे लिहिलेले आहेत. काही ठराविक मी थोडे नावं सांगते त्यांच्या सिरियलचे, दामिनी, अवंतिका, काटारुते कुणाला, अधुरी एक कहाणी, ऊन पाऊस, कळत नकळत, अवघाची संसार, अर्धांगिनी, पुढचं पाऊल, भाग्य विधाता मृण्मय, उफ, अशी खूप मोठी लिस्ट आहे. सो ह्या सिरियल्स झालेल्या आहेत, टायटल सॉंग्ज आहेत त्यांच्या, मुलगी झाली हो, फुलला सुगंध मातीचा अजून वरसात आहे, संस्कार, घरकुल, मृण्मयी, अवघाची संसार, रमा राघव, सध्याची टिपक्यांची रांगोळी, असे टायटल सॉंगची ही बरीच मोठी हृदयांतर. आणि आय एम रिअली फिलिंग व्हेरी लकी की याच्यातल्या काही सिरियल्समध्ये मी पण होते. हां, हे माझं भाग्य आहे की मलाही मौका मिळाला होता, चान्स मिळाला होता की या काही सिरियल्सपैकी काही सिरियल्स मी कराव्या. आणि मटा अवॉर्ड मिळालेला आहे नुकताच त्यांना स्क्रीन प्लेसाठी, एका लग्नाची गोष्ट याच्यासाठी बेस्ट टायटल सॉंग, संस्कारचं बेस्ट टायटल सॉंगसाठी अवॉर्ड मिळालेला आहे. कलातीर्थ पुरस्कार कॉन्ट्रीब्युशन इन टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी, नवराष्ट्र पुरस्कार बेस्ट रायटर कलादर्पण पुरस्कार, आणि यांनी ॲज अ ज्युरी कित्येक अवॉर्ड फंक्शन्समध्ये ॲज अ ज्युरी त्यांनी काम केलेलं आहे. सो ही लिस्ट इतकी मोठी आहे की मी वाचत बसले तर ते खूप वेळ जाईल. सो हा थोडक्यात परिचय, तर इतकी मोठी हस्ती, इतकी मोठी रायटर आपल्यामध्ये आज उपस्थित आहे, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. मी आमची गायिका फातिमाला विनंती करते की सन्मानाचं सामान त्यांनी घेऊन यावं, आणि माझे पार्टनर रमेश पुजारी आणि डॉक्टर पटाडे यांना मी विनंती करते की रोहिणीजींचं स्वागत करावं. ही आमच्याकडनं एक छोटीशी आमची आठवण. थँक्यू. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि बाबांचा परिचय आता मी देणं म्हणजे सूर्यासमोर मी दिवा धरण्यासारखं आहे. राजदत्त बाबांना, राजदत्त बाबा एक असे डिरेक्टर आहेत ज्यांना 1982, 1985 आणि 1987 सलग 3 नॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत शासनाचे. महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. 21 जानेवारी 1932 साली धामणगाव वर्धा जिल्ह्यामध्ये दादाचा बाबांचा जन्म झालेला आहे. आणि हे आमच्या सर्वांचं अवभाग्य आहे की बाबांनी जे कार्य केलेले आहे, जे देणं आहे त्यांचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये, जे त्यांचे फिल्म्स पाहून आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत, आणि त्याच्यामधून सगळ्यात महत्त्वाची की बाबांचं प्रत्येक फिल्ममध्ये समाज प्रबोधन प्रखरशाने असायचं. सो त्या काळात म्हणजे 60, 70, 80 दशकामध्ये हिंदी फिल्मवाले घाबरायचे रिलीजच्या वेळेला. आधी म्हणायचे कोण मराठी पिक्चर कोणता रिलीज होणार आहे का,
ज्या दिवशी मराठी फिल्म रिलीज नाही होणार त्या दिवशी ते हिंदी फिल्म रिलीज करायची. एवढा दरारा होता मराठी फिल्मचा त्या काळामध्ये, अजूनही आहे. पण बाबांची ही मोलाची कामगिरी, खूप उपकार आहेत बाबा तुमचे आमच्यावरती. बाबांची काही फिल्म्स, अष्टविनायक, शापित, मधुचंद्र, पुढचं पाऊल, सर्जा, भालू, धाकटी बहीण, अरे संसार संसार, अर्धांगिनी, माफीचा साक्षीदार, मुंबईचा फौजदार, अपराध, देवकी नंदन गोपाला, हेच माझं माहेर, अशी खूप खूप मोठी लिस्ट आहे. बाबांना स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृतिपित्यर्थ पुरस्कार मिळालेला आहे, चित्रभूषण पुरस्कार मिळालेला आहे, तेजस पुरस्कार, चित्ररत्न पुरस्कार आणि अर्थातच महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कारही मिळालेला आहे. अत्याधिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नाची जाण आणि समाज प्रबोधन हे यांनी प्रकर्षाने आपल्या चित्रपटातून सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या त्रिसूत्रीवरच यांचे दिग्दर्शन अवलंबून असायचे. असे हे राजदत्त सरांचे हे बहुमोल कार्य फिल्म इंडस्ट्रीला मिळालेलं आहे आणि आपल्या सर्वांनाही मिळालेलं आहे. आपल्या सर्वांवरती त्यांचे अनंत उपकार आहेत. तर बाबा, ही आमचीकडनं छोटासा प्रयत्न आहे तुमचा सन्मान करण्याचा. आमची खरंच सांगू की आम्ही खूप लकी आहोत की तुमच्या आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर कायमच आहे. शोभा पुजारीला मी पण मंचावर बोलावू इच्छिते. आणि रमेशजी, दोघांचेही खरंच मनापासून खूप आभार तुमच्या बहुमोल उपस्थितीबद्दल. एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात रोहिणीताईंची, तर खरंच खूप म्हणजे एका फोनवरती त्या तयार झाल्या यायला. आय एम रिअली थँकफुल टू यू. थँक्यू. दोन शब्द प्लीज. मी काही भाषण देऊन बोर करणार नाही आहे कोणाला, कारण माझं मूळ काम आहे ते लिखाणाचं आहे. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आणि खूप छान हा कार्यक्रम चालू आहे. मला पण जायची इच्छा नाही, पण सिरियलचं काम कसं असतं तुम्हाला माहीत आहे, टाइम लिमिट असते आम्हाला, डेडलाईन म्हणतात त्याला. त्यामुळे उद्या महा एपिसोड म्हटल्यावर आज आम्हाला बसून लिहावं लागतं. आम्हाला मे दिवस नसतो, आम्हाला दिवाळी नसते, आम्हाला दसरा नसतो, रोज लिहावंच लागतं. पण स्मिता, थँक्यू व्हेरी मच इतक्या छान कार्यक्रमाला बोलावलं. आपल्याकडे खूप टॅलेंट आहे आणि महाराष्ट्रामध्ये संगीत इतकं सगळीकडे सगळ्यांच्या मनामध्ये सामावलेलं आहे की गाणं सुरू झालं की लोक ठेका धरायला सुरुवात करतात. आपल्या सगळ्यांच्या मनात संगीत आहे आणि याच संगीताचा आस्वाद तुम्ही पुढेही घ्या. सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. बाबा, दोन शब्द बोलाल. उपस्थितांनो, खरं म्हणजे मी काय बोलू, माकडाला जसं शेपूट असतं तशी त्यांनी माझी सनावळ वाचली. ठीक आहे, हे सगळं मन माणूस का करतो, कशासाठी करतो, तर संत एकनाथांनी आपल्या जीवनाला एक दिशा दिली, अनेकांनी दिली. संत होते, महात्मे होते, छत्रपती होते, बाबासाहेब होते. जीवन हे काय असतं हे स्वतःच्या मनाशी आपण बाळगायचं असतं आणि त्याचं उत्तर स्वतःच द्यायचं असतं ते कृतीतून.
हा आपला विभाग हा एका अर्थाने करमणुकीचा विभाग आहे. तोच प्रयत्न एकनाथांनी केला. अग ग ग ग ग विंचू चावला. आता एखाद्याला विंचू चावला, दंश झाला, त्याचं दुःख नको का वाटायला? लोक हसतात. हे केव्हा सांगितलं जात? दुःख असलं तरी त्याचा बाऊ करू नये. आणि म्हणून ते परत सांगतात की हा तुझ्यातला अहम आहे, तुझा अहम आहे, तो तुला चावला डसला. म्हणजे नुसती करमणूक नव्हे तर ज्ञानही व्यक्तीला देणं हे ज्याचं त्याचं कर्तव्य आहे, समाजाचं आहे, समाजातल्या प्रत्येकाचं आहे. आणि आपल्या परीने आपण हे कार्य करीत राहू यासाठी असे जे कार्यक्रम होतात त्यातून आपल्याला स्फूर्ती मिळते, दिशा मिळते. आज इथे आलो, आनंद तर झालाच, पण जी करणारी माणसं होती, म्हणजे अगदी तंत्रज्ञापासून कलावंतांपर्यंत नृत्यापर्यंत, ही झपाटलेली माणसं आहेत. थोडी वेडी आहे आणि वेळ असावं लागतं. माणसाला जगताना वेळ जर नसेल तर ती थिअरी होते. ती जीवनाची थिअरी नुसती व्हायला नको, ते जीवन. अनेक इच्छा आकांक्षा, दुःख आनंद या सर्वातून जात जात माणसाला अधिक विकसित करतो, मोकळं करतो, मोठं करतो. तोच प्रयत्न. आणि नुसते कलावंतच करतात असं नाही, तर समोर जे बसलेले असतात त्यांनाही त्यातनं दिशा मिळते, हे सर्वात महत्त्वाचं. एक छोटीशी आठवण सांगतो. त्यावेळी आम्ही चित्रपटसृष्टीतही नव्हतो. एक त्या काळात आमच्या विदर्भात तरी मॅट्रिकचा पेपर दिला होता आणि आता चैन करायची तर काय करायचं? तर एखादा सिनेमा पाहायचा. त्या काळात मुलांनी सिनेमा बघणं वगैरे फारसं नव्हतं, आणि तरीही आईनी जा म्हटलं. आम्ही गेलो आणि एक चित्रपट पाहिला. जाताना आम्ही टवाळ्या विनोद करत चाललो होतो. वयपरत्वे जे रस्त्यात सुखद दिसतं त्याच्यावर टिप्पणीही करत होतो. चित्रपट सुरू झाला. त्यानंतर मध्यंतर झाला, पण सगळे आम्ही